कोविडला रोखण्यासाठी कोरोना त्रिसूत्रीसोबतच लसीकरण देखील महत्वाचं आहे. कोरोनाबाधितांची संख्या जास्त असलेल्या धारावीमध्ये सध्या लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. जाणून घेऊया या मोहिमेबद्दल. कोविड 19 दुसऱ्या लाटेत राज्यासह देशात रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे. लसीकरणामुळे आपल्या शरीरात कोरोनाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. धारावीसारख्या कोरोनाग्रस्तांची संख्या खूप जास्त असलेल्या भागात लसीकरणाविषयी जनजागृती निर्माण करणं गरजेचं आहे, जेणेकरून लोक लसीचं महत्त्व समजून लस घेतील. याच उद्देशानं भारतीय जैन संघटना आणि महानगरपालिका यांनी एकत्र येऊन प्रचार रथावरून जनजागृती सुरू केली आहे. यामध्ये टॅक्सीचं प्रचार रथात परिवर्तन केलं असून हा रथ धारावीच्या गल्ल्यांमध्ये फिरून लसीचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवतो. संघटनेच्या माध्यमातून 3 प्रचार रथ आपण संपूर्ण धारावीमध्ये केलेले आहेत की जे 3 प्रचार रथ आहेत ते संपूर्ण धारावीमध्ये विभागामध्ये नाक्यानाक्यावर जाऊन प्रचार करतात. त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर पण करून टाकलेलं आहे आणि स्वतः अँकर म्हणजे मी पण स्वतः प्रत्येक नाक्यावर जाऊन लोकांना आम्ही समजवत असतो की लसीकरण किती महत्वाचं आहे, मोफत आरोग्य तपासणी शिबिर किती महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आज आमचे ऑलिंटियर प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये आणि प्रत्येक जेवढी मंडळे त्यांच्या सानिध्यामध्ये राहून आम्ही हे काम करत आहोत. या संघटनेमार्फत रहिवाशांसाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट तसंच आरोग्य शिबिराचं देखील आयोजन केलं जात आहे.